नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील 7वे प्रकरण भिंग लेन्स। भिंग म्हणजे काय? वक्र पृष्ठभाग असलेल्या पारदर्शक माध्यमाला भिंग असं म्हणतात। अ ट्रान्सपरंट मीडियम हॅविंग कर्व्ह सरफेस इज कॉल्ड एज लेन्स। भिंगांचे प्रकार, टाइप्स ऑफ लेन्स, मुख्य दोन प्रकार, बहिर्वक्र भिंग आणि अंतर्वक्र भिंग। बहिर्वक्र भिंगाचे कॉन्व्हेक्स लेन्सचे द्विबहिर्वक्र भिंग बाय कॉन्व्हेक्स लेन्स, त्यानंतर समतल बहिर्वक्र भिंग प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स, अंतर्वक्री बहिर्वक्र भिंग पॉझिटिव्ह मिनिस्कस किंवा कॉन्केव कॉन्व्हेक्स लेन्स, त्यानंतर अंतर्वक्र भिंगाचे कॉन्केव लेन्सचे टाईप द्विअंतर्वक्र भिंग या ठिकाणी दाखवलेलं आहे बाय कॉन्केव लेन्स, त्यानंतर समतल अंतर्वक्र भिंग प्लॅनो कॉन्केव लेन्स आणि बहिर्वक्री अंतर्वक्र भिंग निगेटिव्ह मिनिस्कस कॉन्व्हेक्सो कॉन्केव लेन्स। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भिंगाशी संबंधित काही संज्ञा अर्थात सिम्बॉल्स रिलेटेड टू लेन्स यांचा अभ्यास करूया। पहिली संज्ञा आहे प्रकाशी मध्य, ऑप्टिकल सेंटर, ओ या चिन्हाने दर्शवतात। भिंगाच्या पृष्ठभागावरील मध्यबिंदू ज्यामधून प्रकाश किरण जाताना विचलित होत नाही त्या बिंदूला प्रकाशी मध्य म्हणतात, जो जसं या ठिकाणी ओ या चिन्हाने तो दाखवलेला आहे। त्यानंतर वक्रता केंद्र, भिंगाचे गोलीय पृष्ठ ज्या गोलाचे भाग आहे त्या गोलाच्या केंद्रांना वक्रता केंद्र म्हणतात। सेंटर ऑफ कर्वेचर इज द सेंटर ऑफ स्फिअर ऑफ विच द कर्व सरफेस ऑफ द लेन्स इज ए पार्ट इज कॉल्ड एज सेंटर ऑफ कर्वेचर। त्यानंतर भिंगाचा मुख्य अक्ष, भिंगाच्या वक्रता केंद्र आणि प्रकाशामध्यातून जाणारी सरळ रेषा म्हणजे भिंगाचा मुख्य अक्ष। ए स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर अँड सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस। वक्रता त्रिजा म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर। भिंगाचा वक्र पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या त्रिज्यांना वक्रता त्रिज्या म्हणतात। रेडियस ऑफ द स्फिअर ऑफ विच कर्व सरफेस ऑफ लेन्स इज ए पार्ट इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्स। बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी, प्रिन्सिपल फोकस। बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले हे अपाती किरण मुख्य अक्षावरच्या ज्या बिंदूवर एकत्र येतात त्या बिंदूला त्या बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी म्हणतात। मुख्य नाभी एफ या चिन्हाने दर्शवतात। प्रत्येक भिंगाला दोन्ही बाजूला एक एक नाभी दाखवता येते। भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासून नाभीपर्यंतच्या अंतराला नाभीय अंतर स्मॉल एफ म्हणतात। नाव प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स। इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस ऑन रिफ्रॅक्शन थ्रू ए कॉन्व्हेक्स लेन्स मीट टुगेदर ऑन ए पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस कॉल्ड ॲज प्रिन्सिपल फोकस अँड द डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ स्मॉल एफ। आता अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी म्हणजे प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्केव लेन्स याचा अभ्यास करू। अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला आहे समांतर अपाती किरण अपवर्तनानंतर एकमेकापासून दूर जातात आणि मुख्य अक्षावरील यप या बिंदूतून निघाल्याचे दिसतात त्या बिंदूला त्या भिंगाची मुख्य नाभी म्हणतात। इन्सिडेंट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ ए कॉन्केव लेन्स ऑन रिफ्रॅक्शन गो अवे फ्रॉम इच अदर अँड ॲफियर्स अरायझिंग फ्रॉम ए पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस कॉल्ड ॲज प्रिन्सिपल फोकस अँड द डिस्टन्स बिटवीन द प्रिन्सिपल फोकस अँड द ऑप्टिकल सेंटर ऑफ लेन्स इज कॉल्ड ॲज फोकल लेन्थ स्मॉल एफ। भिंगाची नाभी आणि प्रकाशी मध्य यांच्यामधील अंतराला नाभी अंतर स्मॉल एफ म्हणतात। नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे इतके असते। प्रकाश किरणाच्या मार्गाचे केलेले आरेखन म्हणजे किरणाकृती। स्केच ऑफ पाथ ऑफ लाईट रे इज कॉल्ड ॲज रे डायग्रॅम। नियम एक, बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर अपाती किरण अपवर्तनानंतर दुसऱ्या बाजूच्या
नाभीतून म्हणजे एफ टूमधून जातो. इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन पासेस थ्रू द सेकंड फोकस. नियम दुसरा, पहिल्या नाभीतून जाणारा अपाती किरण भिंगातून अपवर्तन झाल्यानंतर मुख्य अक्षाला समांतर दिशेत जातो. इन्सिडेंट रे पासिंग थ्रू अ फर्स्ट फोकस आफ्टर रिफ्रॅक्शन थ्रू लेन्स गो पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. किरणाकृती काढण्याचा शेवटचा नियम, भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून जाणारा किरण विचलित न होता सरळ जातो. इन्सिडेंट रे पासिंग थ्रू अ ऑप्टिकल सेंटर गो विदाउट डेव्हिएशन. भिंगाचे नाभी अंतर, वस्तूचे अंतर व उंची, प्रतिमेचे अंतर व उंची अशा अंतरांना योग्य धन किंवा ऋण चिन्ह देण्यासाठी कार्टेशियन चिन्ह संकेत वापरतात. कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन इज यूज टू गिव्ह प्रॉपर साईन प्लस ऑर मायनस टू डिफरंट डिस्टन्सेस. या चिन्हसंकेतानुसार भिंगाचा प्रकाशीय मध्य हा निर्देशक पद्धतीचा आरंभबिंदू मानतात. प्रत्येक अंतर हे आरंभबिंदूपासून मोजतात. क्षितिज लंब दिशेत आरंभबिंदूपासून वरच्या दिशेत मोजलेले अंतर धन तर खालच्या दिशेत मोजलेले अंतर ऋण घेतात. डिस्टन्स मेजर परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन इन अपर डिरेक्शन इज पॉझिटिव्ह, व्हाईल डिस्टन्स मेजर इन डाउनवर्ड डिरेक्शन परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन इज निगेटिव्ह. तर क्षितिज समांतर दिशेत प्रकाशीय मध्यापासून डावीकडे मोजलेली अंतरे ऋण तर हा उजवीकडे मोजलेली अंतरे धन लिहावीत. द डिस्टन्स मेजर्ड इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन लेफ्ट टू द ऑप्टिकल सेंटर्स आर टेकन ॲज निगेटिव्ह अँड राईट टू द ऑप्टिकल सेंटर टेकन ॲज पॉझिटिव्ह. अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड द फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. कार्टेशियन साईन कन्व्हेन्शननुसार भैरवक्र भिंगाचे नाभी अंतर धन तर अंतर्वक्र भिंगाचे नाभी अंतर ऋण असते. कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात म्हणून वस्तूचे अंतर हे ऋण असते. यू इज ऑलवेज निगेटिव्ह. वस्तूची उंची धन असते. द हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. जर प्रतिमा वस्तूची उलटी मिळाली तर मात्र प्रतिमेची उंची ऋण घेतात. द हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज ऑलवेज पॉझिटिव्ह बट द हाईट ऑफ इन्व्हर्टेड इमेज इज निगेटिव्ह. आता आपण भैरवक्र भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास किरणाकृतीद्वारे करूया. या ठिकाणी आकृतीत ओ प्रकाशीय मध्ये असलेले एक भैरवक्र भिंग आहे. त्यासमोर दोन F1च्या पलीकडे वस्तू आहे. ऑब्जेक्ट इज बियॉन्ड टू F1. इन्सिडेंट रे अराइजिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट ऑन रिफ्रॅक्शन मीट टुगेदर ऑन अदर साईड इन बिटवीन F2 अँड 2F2. सो वी गेट रियल इन्व्हर्टेड अँड स्मॉल इमेज इन बिटवीन F2 अँड 2F2. तर अशा प्रकारे दोन F1च्या मागे असलेल्या वस्तूची भैरवक्र भिंगाद्वारे दुसऱ्या बाजूला F2 आणि दोन F2च्या मध्ये लहान वास्तव आणि उलटी प्रतिमा तयार होते. वस्तू जेव्हा भैरवक्र भिंगापासून दोन F1 एवढ्या अंतरावर असते तेव्हा त्या वस्तूपासून आलेले दोन अपाती किरण समजा आपण घेतले तर ते दुसऱ्या बाजूच्या दोन F2वर एकत्र येतात म्हणून त्या वस्तूची उलटी वास्तव आणि तेवढ्याच आकाराची प्रतिमा तयार होते. ऑब्जेक्ट ॲट 2F1 फ्रॉम अ कॉन्व्हेक्स लेन्स द इमेज फॉर्म्ड बाय द लेन्स इज ऑन 2F2. द नेचर ऑफ इमेज इज ऑफ सेम साईज इन्व्हर्टेड अँड रियल इमेज. जेव्हा वस्तू भैरवक्र भिंगापासून F1 आणि दोन F1च्या मध्ये असते त्यावेळेस त्या वस्तूची भैरवक्र भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा दोन F2च्या पलीकडे मोठी उलटी आणि वास्तव प्रतिमा तयार होते. व्हेन ऑब्जेक्ट इन बिटवीन F1 अँड 2F1 फ्रॉम अ कॉन्व्हेक्स लेन्स देन द इमेज फॉर्म बाय द लेन्स इज बियॉन्ड 2F2. द नेचर ऑफ इमेज इज रियल इन्व्हर्टेड अँड ऑफ ग्रेटर साईज दॅन द ऑब्जेक्ट.
जेव्हा वस्तू भैरवक्रभिंगापासून F1 वर असते त्यावेळेस त्या वस्तूची भैरवक्रभिंगाद्वारे अतिविशालित अनंत अंतरावर प्रतिमा तयार होते. व्हेन ऑब्जेक्ट ॲट F1 फ्रॉम ए कॉन्व्हेक्स लेन्स देन द इमेज फॉर्म्ड बाय द लेन्स इज व्हेरी मॅग्निफाईड ॲट इन्फिनिटी. जेव्हा वस्तू भैरवक्रभिंगाच्या प्रकाशीय मध्य आणि नाभी अंतराच्या मध्ये असते त्यावेळेस त्या वस्तूपासून निघालेले अपाती किरण अपवर्तनानंतर भिंगाच्या दुसऱ्या बाजूकडे कुठेही एकत्र येत नाही, पण हे अपवर्तित किरण मागे वाढवल्यास ते ज्या बिंदूतून निघाल्यासारखे दिसतात त्या ठिकाणी त्या वस्तूची प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा मूळ वस्तूपेक्षा आकाराने मोठी, आभासी आणि सुलटी असते. ऑब्जेक्ट इन बिटवीन एफ अँड ओ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स देन द इमेज फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स इज व्हर्च्युअल अपराईट अँड ऑफ ग्रेटर साईज दॅन द ऑब्जेक्ट. संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजेच कंपाउंड मायक्रोस्कोप हे एक प्रकाशीय उपकरण भिंगावर आधारित आहे. यामध्ये पदार्थिक भिंग ओ आणि नेत्रिका ई अशी दोन भिंग वापरलेली असतात. प्रथम अतिसूक्ष्म वस्तूची पदार्थिक भिंगाद्वारे उलट थोडीशी मोठी प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा नेत्रिकेसाठी वस्तू म्हणून कार्य करते. ही प्रतिमा नेत्रिकेच्या नाभी आणि प्रकाशीमध्याच्या मध्ये असल्याने त्याची अतिविशालित सुलटी प्रतिमा त्याच बाजूला तयार होते व आपणास नेत्रिकेमधून पाहताना सूक्ष्म वस्तूची सुस्पष्ट विशालित प्रतिमा दिसते. टू ऑब्झर्व व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम अंडर द मायक्रोस्कोप ऑब्जेक्ट इज प्लेस्ड नियर टू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड द इमेज फॉर्म्ड बाय ऑब्जेक्टिव्ह लेन्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इन्व्हर्टेड अँड रियल विच ॲक्ट ॲज द ऑब्जेक्ट फॉर आयपीस अँड द इमेज फॉर्म्ड बाय आयपीस ऑफ दॅट इमेज इज व्हेरी मॅग्निफाईड विच वी कॅन सी क्लिअरली. मानवी डोळा हे एक प्रकाशीय उपकरणासारखीच रचना असलेलं इंद्रिय आहे. डोळ्याच्या सर्वात बाहेरील बाजूस पारदर्शक पारपटल असते कॉर्निया. त्याच्या आतील बाजूस गडद रंगाचं बुबुळ असतं. बुबुळाच्या पाठीमागे पारदर्शक प्रथिनयुक्त पदार्थांनी बनलेले नेत्रभिंग असते. नेत्रभिंगाच्या भोवताली रोमकच नाही सिलेअरी मसल्स असतात आणि नेत्रगोलाच्या मागील बाजूस पूर्ण गोलाकृती भागावर दृष्टीपटल असते. या दृष्टीपटलावरील पेशींना दृष्टीचेता जोडलेली असते, चेतंतू जोडलेले असतात. आपल्या डोळ्यातील नेत्रभिंग हे बहिर्वक्र प्रकारचे भिंग असते. आय लेन्स इन आवर आयज इज ए बाय कॉन्व्हेक्स लेन्स. When image of front object is formed on the retina, we can see the object clearly. When we see distant object, at that time ciliary muscle stretches the eye lens, so eye lens become flat and its focal length is increases. So the image of distant object is formed on the retina and we can see it clearly. दूरची वस्तू पाहत असताना डोळ्यातील रोमक स्नायू नेत्रभिंगावर सर्व बाजूंनी ताण देतात. त्यामुळे नेत्रभिंगाची जाडी कमी होऊन नेत्रभिंग चपटे होते व नाभी अंतर वाढते. परिणामी दूरच्या वस्तूची प्रतिमा बरोबर दृष्टीपटलावर येऊन आपणास दूरची वस्तू स्पष्ट दिसते. याउलट जवळची वस्तू पाहत असताना रोमक स्नायू नेत्रभिंगावर सर्व बाजूंनी दाब देऊन नेत्रभिंगाची जाडी वाढवतात. त्यामुळे नाभी अंतर कमी होते व जवळच्या वस्तूची प्रतिमा बरोबर दृष्टीपटलावर तयार होते आणि जवळची वस्तू आपणास स्पष्ट दिसते. व्हेन वी सी नियर बाय ऑब्जेक्ट द सिलॅरी मसल प्रेस द आय लेन्स बाय ऑल साईड्स सो इट बिकम्स थिक अँड द इमेज ऑफ नियर बाय ऑब्जेक्ट फॉर्म ऑन रेटिना अँड वी कॅन सी इट क्लिअरली. दिस ॲबिलिटी ऑफ ह्युमन आय टू चेंज द फोकल लेंथ ऑफ आय लेन्स ॲज पर रिक्वायरमेंट इज कॉल्ड ॲज द ॲकॉमोडेशन पॉवर. आवश्यकतेनुसार मानवी डोळा नेत्रभिंगाचे नाभियांतर बदलू शकतो. या क्षमतेला मानवी डोळ्याची समायोजन शक्ती म्हणतात. आता आपण दृष्टीदोषांची माहिती घेऊ. दृष्टीदोष डिफेक्ट इन व्हिजन आर ऑफ टू टाईप्स नियर साईटेडनेस अँड फार साईटेडनेस. निकटदृष्टीता आणि दूरदृष्टीता. निकटदृष्टीलाच मायोपिया तर दूरदृष्टीला हायपरमेट्रोपिया असं म्हणतात. निकटदृष्टीता दोषामध्ये जवळच्या वस्तूची
स्पष्ट प्रतिमा दिसते पण दूरची वस्तू स्पष्ट दिसत नाही, तर दूरदृष्टीचा दोषामध्ये दूरची वस्तू दिसते पण जवळची वस्तू दिसत नाही. दूरच्या वस्तूची प्रतिमा निकट दृष्टीचा दोषामध्ये दृष्टीपटलाच्या पुढे तयार झाल्याने ती वस्तू स्पष्ट दिसत नाही, तर दूरदृष्टीचा दोषामध्ये जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे तयार झाल्यामुळे जवळची वस्तू स्पष्ट दिसत नाही. इन डिफेक्ट मियोपिया द इमेज ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड इन फ्रंट ऑफ द रेटिना सो इट इज नॉट सीन क्लिअरली. व्हाइल इन दिस इज मेट्रो हायपरमेट्रोपिया द इमेज ऑफ नियर बाय ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड बिहाइंड द रेटिना सो द नियर बाय ऑब्जेक्ट वी कांट सी क्लिअरली. टू करेक्ट डिफेक्ट मियोपिया बाय कॉन्व्हेक्स लेन्स इज यूज्ड. निकट दृष्टीचा दोषाचे निराकरण करण्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. अंतर्वक्र भिंगामुळे समांतर प्रकाश किरण अपसारित होऊन दूर जातात व त्याची प्रतिमा दूरच्या वस्तूची प्रतिमा बरोबर दृष्टीपटलावर येऊन ती वस्तू आपणास स्पष्ट दिसते. व्हाइल टू करेक्ट हायपरमेट्रोपिया डिफेक्ट बाय कॉन्व्हेक्स लेन्स इज यूज्ड. दूरदृष्टीचा दोषाच्या निराकरणासाठी द्विबहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. जवळच्या वस्तूकडून आलेले किरण बहिर्वक्र भिंगामुळे किंचित अभिसारित होऊन बरोबर नेत्रभिंगाद्वारे अपवर्तित होऊन त्याची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होऊन ती वस्तू आपणास स्पष्ट दिसते. काही व्यक्तीमध्ये निकटदृष्टीचा दोषात सुरुवातीपासून असतो, वयोमानाने नंतर त्यांच्यामध्ये वृद्धदृष्टीचा म्हणजे दूरदृष्टीचा दोष निर्माण होतो. अशा वेळेस दोन्ही दोषांचं निराकरण करण्यासाठी द्विनाभिक भिंगाचे चष्मे वापरतात. बाय फोकल लेन्स इज यूज टू करेक्ट प्रेसबायोपिया अँड नियर साइटेडनेस. नाव लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर परसिस्टन्स ऑफ व्हिजन म्हणजे दृष्टी सातत्य. आपल्या डोळ्यासमोर एखाद्या वस्तूची तयार झालेली प्रतिमा 1/16 सेकंद दृष्टीपटलावर टिकून राहते, त्यामुळे 1/16 सेकंदाच्या आत जर दुसरी वस्तू डोळ्यासमोर आली तर त्या दोन्ही वस्तूची एकत्र प्रतिमा किंवा त्याची संवेदना आपणास होते. या परिणामाला दृष्टी सातत्य असं म्हणतात. समजा पोपट आणि पिंजरा ही दोन वेगवेगळी चित्रं 1/16 सेकंदाच्या कमी कालावधीत आपल्या डोळ्यापुढून सरकली तर पिंजरा आणि पोपट ही दोन वेगळी चित्रं न दिसता आपल्याला ती एकच भासते. थँक्यू. इफ यू लाईक दिस व्हिडिओ शेअर टू युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब माय चॅनल.